आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। नवी मुंबई महानगरपालिका सिवूड्स वॉर्ड क्रमांक 108 मधील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या शुभ हस्ते तथा माथाडी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सभा क्रमांक 108 मध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक महाविकास आघाडीचं ऑफिस आणि खऱ्या अर्थाने नागरिकांची सेवा करण्यासाठी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे तिन्ही पक्षाच्या माध्यमातून हे कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। आज आम्ही इथे महाविकास आघाडीतर्फे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। गेली 20 वर्ष आम्ही समाजकार्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच काम करत आहोत। आज महाविकास आघाडी झालेली आहे। मी एवढं सांगू इच्छितो की जो कोणी महाविकास आघाडी उमेदवार इथे ठरवेल त्या उमेदवाराचं किंवा महाविकास आघाडीचं आम्ही पूर्ण ताकदीनिशी काम करू आणि तो उमेदवार आम्ही निवडून आणू। आज आमच्या इथे महाविकास आघाडी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आहे व इथे जमलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आलेले त्यांचे मी आभार मानते। त्यांनी या कार्यक्रमाला येऊन आपली उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या कार्यालयाचे जे कोणी येणार असेल त्या सर्वांचे मी त्यांच्या त्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। पुढच्या वाटचालीला असा सगळ्यांचा आम्हाला आशीर्वाद मिळावा हीच इच्छा आहे। याप्रसंगी वॉर्डातील तसेच सिवूड्स विभागातील प्रतिष्ठित रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणारे शिवसेना व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कॅमेरा पर्सन मंथन सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, सिवूड्स वॉर्ड क्रमांक 108, नवी मुंबई।